नागरिकांचे ऑनलाईन आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार अधिक सुलभपणे आणि गतीनं व्हावेत यासाठी वर्षभरापूर्वी आरबीआयनं डिजिटल करन्सी सुरू केली होती. हा ई रुपया लोकांच्या चांगलाच पसंतीला पडल्याचं दिसत आहे. 27 डिसेंबर रोजी एकाच दिवसात ई रुपयाद्वारे 10 लाखाहून अधिक व्यवहाराची नोंद झाली. गेल्या काही दिवसात युपीआय व्यवहाराचे प्रमाण वाढलं. या यशाकडे आता एक आंतरराष्ट्रीय मॉडेल म्हणून पाहिलं जात आहे. भारतानं असेच यश ई रुपयाच्या बाबतीत मिळवलं. युपीआय पेमेंटच्या बाबतीत मागच्या वर्षभरात विक्रमी व्यवहारांची नोंद झाली होती. कॅशलेस व्यवहारांना पसंती मिळत असल्याचं यातून दिसते. आता ई रुपया म्हणजे काय? आपल्या अगदी चलनाचं ई रुपया म्हणजे डिजिटल रूप आहे. ते प्रत्यक्षात अस्तित्वात नसतं. हे चलन केवळ ई रुपया वॉलेट मध्येच ठेवता येते. यासाठी बँक खात्याची गरज भासत नाही. याचं स्वरूप क्रिप्टो चलनाप्रमाणे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. याचं सध्याचं मूल्य आपल्या रुपया इतकंच आहे. यासाठी लागणारे डिजिटल वॉलेट आणि संबंधित ऍप्स आरबीआयनं परवाना दिलेल्या कमर्शियल बँकेकडून जारी केल्या जातात. ऑनलाईन पेमेंट करताना क्यूआर कोड स्कॅन करून देखील ई रुपयानं व्यवहार करता येतात. रिझर्व्ह बँकेनं 1 डिसेंबर 2022 रोजी सामान्य नागरिकांच्या वापरासाठी सेंट्रल बँक करन्सी म्हणजे ई रुपयाची सुरुवात केली. केंद्रीय बँकेनं या वर्षाच्या अखेरपर्यंत 1 दशलक्ष डिजिटल चलन व्यवहाराचा विक्रम गाठण्याचं लक्ष समोर ठेवले. आता ग्राहक आणि सरकारला याचे काय फायदे? तर ई रुपया 24 तास उपलब्ध असतो. युजरला यासाठी बँकेत जावं लागत नाही. पारंपरिक चलनाप्रमाणे याच्या छपाईवर काहीही खर्च येत नाही. अगदी कमी खर्चात हे जारी करता येते. नोटा तसेच नाण्यांप्रमाणे हे चलन खराब होत नाही. कार्ड पेमेंट करते वेळी अधिकचे शुल्क आकारले जाऊ शकते. ई रुपयाच्या बाबतीत हे शुल्क खूप कमी असते. यासोबतच तुमच्या प्रत्येक व्यवहारावर यातून सरकारचं लक्ष राहणार आहे.